काही कारणास्तव आपल्याला पहिल्यांदा लोड हा जास्त वाटतो कामाचा. जसं जसं आपल्याला सवय लागते तसं तसं आपल्याला सुद्धा त्या जनावरांबद्दल एक प्रेम आपल्या मनात यावं लागलं होता. तर मला वाटतं दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा आहे, फक्त त्यामध्ये कन्सिस्टन्सी जास्त आहे, सातत्य असलं पाहिजे, त्याशिवाय हा फायद्याचा नाही होऊ शकणार. बरोबर. पण जरा विस्कळीत नियोजन असणाऱ्या शेतकऱ्यांना परवडण्यासाठी काय केलं पाहिजे त्या लोकांनी? गाई आणल्यानंतर तिला होणारा जो त्रास आहे, ती स्ट्रेसमध्ये ज्यावेळी जाते त्यामुळे थोडंसं ते रिस्कीच आहे. किती पण आपण कॉन्फिडेंट असो त्याबद्दल, तरी गाई ही स्ट्रेसमध्ये राहतेच. खूप म्हणजे वेड आहे तरुणामध्ये दुग्ध व्यवसायचं. काही लोकांनी कोरोनाच्या नंतर नोकऱ्या सुटल्या, त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. तर काय सांगाल तुम्ही या तरुणांना? ज्यावेळी आपण गाई आणतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत, आपण मॅनेजमेंट सगळ्यात जास्त सुधारवलं पाहिजे. गाईला सगळ्यात जास्त कम्फर्ट आपण सगळ्यात कमी खर्चामध्ये कसं प्रोव्हाइड करू शकू हे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. फीडिंग सुधारवलं पाहिजे. ज्यावेळी आपण बॅलन्स्ड फीडिंग करू त्यावेळी ऑप्टिमम आउटपुट आपल्याला मिळतात. त्यातून दुधाची क्वालिटी आणि दुधाची क्वांटिटी दोन्ही पण आपल्याला सुधारित दृष्टीनं मिळतात. आणि आपण ब्रीडिंगवर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, कारण ब्रीडिंगवर जर लक्ष दिलं तर लॉंग रन मध्ये आपल्याला फार्मचा आउटपुट जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. आता किती लिटरची गाय आपल्या फार्म मध्ये असावी? नवीन एखादा मुलगा सुरू करायला लागलेला आहे तर ऍव्हरेज 20 लिटरची जरी गाय आता असावी. एक नवीन एफर्ट म्हणून ते फार चांगलं पडतंय. त्याच्यातून एक्सपिरियन्स गेन करून आणि सिक्वेन्शियल ब्रीडिंग नंतर त्याला हळू पाहिजे तसं आपल्या फार्मवर जनावर सुद्धा तयार होऊ शकतं. प्रत्येक वेळी खरेदीची गरज नसते, पण आहे काही गोष्टींमुळे असं होतं की आपल्याकडे वेळ फार लागणार असतं. ब्रीडिंगला आपण नॉर्मली बघतो तरी पण आपल्याला 9 महिने त्यांचं जेस्टेशन असतं आणि 2.5 वर्ष जवळजवळ पहिलं लॅक्टेशन सुरू व्हायला लागतात. त्यामुळं आपण एक धरू शकतो की 3 वर्ष सॅक्रिफाईस करण्यापेक्षा एकदा खरेदी करून बघूया. पण दरवेळी खरेदी शक्यतो करायला नको. पहिल्यांदा खरेदी गेली, चांगलं वाटलं, व्यवस्थित आहे, त्याच मॅनेज करून चांगल्या पद्धतीने आपण ग्रो करायचं. म्हणजे की कालवड संगोपन राहणं खूप महत्वाचं. कालवड संगोपन फार महत्वाचं. बरोबर. कारण कालवड ही उद्याच्या भविष्यातली आपल्या गोट्यातली उत्कृष्ट गाय पण होऊ शकते. बरोबर. तर मुक्त गोट्याची किती गरज वाटते तुम्हाला या व्यवसायात? कारण मस्टर्डिस हा एक मुक्त गोट्यातला म्हणजे की सुटलेला प्रश्न आहे मुक्त गोट्यामुळे. तर तुमचं काय मत आहे याबद्दल? जी एकाच जागेवर उठबस होण्याचं जे प्रमाण आहे गायीचं, दार झाल्यानंतर लगेच गाई बसणं किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते टाळण्यासाठी मुक्त गोठा जास्त आपल्याला हे राहतो, म्हणजे फायद्याचा राहतो. मुक्त गोठ्यात गाई ज्यावेळी कंटिन्युअसली रोम करत असते किंवा असं समजा की आत्ता मिल्किंग झालेलं आहे, फीडिंगला अजून वेळ, तरी पण ती गाई बसण्यापेक्षा ॲक्च्युली त्यांचा जो हर्ड आहे, त्यांची जी एक छोटीशी एक गँग तयार झालेली आहे, छोटंसं एक ग्रुप तयार झालेला आहे, लढा लागतो त्यांना किंवा काय, त्याच्यामध्ये त्यांचा टाईम भरपूर गुंतत असतो गाईंचा. असं नाही होत की लगेच आता झालं इज अ मिल्किंग आणि बसली. ओपन फार्मिंग मध्ये किंवा मुक्त गोट्यामध्ये नॉर्मली हा फायदा आपल्याला फार मोठा आहे. म्हणजे की आता जो दुधाचा रेट आहे, तर या रेटमध्ये दुग्ध व्यवसाय परवडतोय का खरं शेतकऱ्याला? आहे. आता कसं चढ उतार जो आहे रेटचा, त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करणं थोडंसं अवघड आहे की पुढचं काय होईल, पुढे रेट कसा होईल ते सांगणं थोडंसं अवघड आहे. पण जनरल जर प्रॅक्टिस आपण सुधारवलेलं असेल, मॅनेजमेंट जर सुधारवलेलं असेल, तर आपल्याला हा व्यवसाय सुद्धा फायद्याचा आहे, लॉंग टर्म मध्ये फायद्याचा आहे चांगला. बरोबर. तर म्हणजे पारजी आता काय वाटतंय तुम्हाला की दुधाला किती भाव असावा, किती दर असावा, किती रेट असावा, तरच हा दुधधंदा परवडेल आपल्याला? आता बरोबर आहे. आता मी जेवढा विचार करून बघितलेला आहे, मी सोर्सेस पण बघितलेले आहेत आतापर्यंत, 40 रुपये लिटर हा जो रेट ज्यावेळी मेन्शन केला जातो गाईच्या दुधासाठी, हा फार चांगला आणि फार व्यवस्थित रेट वाटतो. आयडियली तर तो रेट पाहिजे, पण जसं जसं क्वालिटी सुधारत जाईल त्या पद्धतीने मला वाटतं भविष्यात सुद्धा हा रेट आपल्याला मिळेल. बरोबर. आता काही लोकांचं मत आहे की जास्त दूध देणारी गाय म्हणजे त्याचं फॅट असेल, स्निप असेल, तर तो लो असतो किंवा कमी प्रमाणात असतो. आपलं काय मत आहे याबद्दल? ब्रीडिंग मध्ये असं आढळून येईल का? हो. आता बघा, HF मध्ये नॉर्मली आपण बघितलं तर जे ॲव्हरेज SNF आणि ॲव्हरेज फॅट जे आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर गाईचे आपण कन्सिडर करू शकतो, जे इंडिव्हिज्युअल ॲनिमल आपण ज्यावेळी चेक करतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये काही गाईंची बिलो ॲव्हरेज जाणवू शकते किंवा आपल्याला आयडियल जाणवणार नाही असं होऊ शकतं. मग त्यासाठी थोडंसं क्रॉस ब्रीडिंगवर पण लक्ष शक्यतो द्यायला पाहिजे. जर्सी बरोबर क्रॉसिंग जर असेल तरी त्याचा फायदा लॉंग टर्ममध्ये चांगला मिळू शकतो. जर्सी क्रॉसिंग जर केलं आपण तर आपल्याला फॅटमध्ये सुधार मिळू शकतो, दुधामध्ये कॉम्प्रोमाइज न होता सुद्धा
फॅट मध्ये सुधार मिळू शकतो. बरोबर बरोबर. तर म्हणजे की आता तुम्हाला काय वाटतंय की जे आता पंजाब आणि बेंगलोरचं लोकांचं गाय घेण्याचं प्रमाण आहे, तर हे असावं का किंवा घ्याव्यात का शेतकऱ्या मित्रांनी या गाई? जे ऍक्च्युली गाई आणल्यानंतर तिला होणारा जो त्रास आहे, ती स्ट्रेस मध्ये ज्यावेळी जाते, त्यामुळे थोडस ते रिस्कीच आहे. किती पण आपण कॉन्फिडेंट असू त्याबद्दल, तरी गाई ही स्ट्रेस मध्ये राहतेच ती. त्यामुळे रिलेटिव्हली बघितलं तर ते लोकल मार्केट मधून घेण्याच्या दृष्टीने जर बघितलं किंवा त्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर लांबून गाय आणणं हे रिस्कीच आहे जरा. पण तरी पण ज्यावेळी ते धाडस करावं लागतं की काही काही कारण असं असेल, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर प्रगती करायची असेल, दूध जास्त मिळवणारं किंवा दूध जास्त देणारे गाई पाहिजे असतील, तर शक्यतो तो एक शेवटचाच मार्ग दिसतो बऱ्याच जणांना. त्यामुळे त्याच्याबद्दल एक ठाम असं मत मला पण मांडता येणार नाही. नक्की. तर पाराजी, म्हणजे आता काय सांगाल तुम्ही जे तरुण वर्ग आहे किंवा दुग्ध व्यावसायिक आहे, तर सध्याच्या घडीला परिस्थिती बघता तसा दूध धंदा परवडत नाही असं सुरू येतोय सगळ्या शेतकऱ्यांचा. आता तुम्ही जसं सांगितलं की जे शास्त्रीय पद्धतीनं दुग्ध व्यवसाय करतात, ज्याचं नियोजन चांगलं आहे, पक्क आहे, तर त्यांना परवडेल धंदा. पण जरा विस्कळीत नियोजन असणाऱ्या शेतकऱ्यांना परवडण्यासाठी काय केलं पाहिजे त्या लोकांनी? जनावरांना ज्यावेळी आपण वेळ देतो, ज्यावेळी आपण त्यांच्यासाठी काही आपला दिवसातला वेळ आपण तिथल्या कामांना देत असतो, जो त्यांचा रेस्टिंग टाइम आहे, त्यावेळी सुद्धा आपण ज्यावेळी व्हिजिट करतो आपल्या फार्मला, त्यावेळी ती जनावरं शांत असतात. त्यांचं जे जनरल त्यांची जी हेल्थ स्टेटस आहे, तिला बघितल्यावर तिचं आरोग्य कसं हे आपल्याला ज्यावेळी आपण कॉन्फिडंट आहे की सगळ्या गाई माझ्या सुरळीत चालू आहे, व्यवस्थित आहे एकदम, त्यावेळी मला वाटते की ज्यावेळी मॅनेजमेंट आपलं चांगलं असेल त्याचवेळी आपण एवढं कॉन्फिडंट होऊ शकू. आणि आयडियल मॅनेजमेंट जर आपण ठेवायचं झालं, व्यवस्थित खर्चावर नियंत्रण असणं, जे आपलं उत्पन्न येते त्यातून व्यवस्थित पद्धतीने त्याची नोंद असणं, ह्या सगळ्याचा जर एक शेवटचा जर हिशोब लावला तर मला वाटते दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा आहे. फक्त त्यामध्ये कन्सिस्टन्सी जास्त आहे, सातत्य असलं पाहिजे, त्याशिवाय हा फायद्याचा नाही होऊ शकतो. बरोबर. जे शेतकरी मित्र आहेत किंवा तरुण वर्ग आहे आपला दुग्ध व्यवसाय करणारा, तर जाता जाता काय सांगाल यांना संदेश? हा बिझनेस लॉंग टर्म करावा शक्यतो. सुरुवात करून आत्ता 2 वर्ष आपल्याला थोडंसं जड जातं. पहिल्यांदा थोडंसं मॅनेजमेंटमध्ये आणायला म्हणा, काही लोकांचा बॅकग्राऊंड नसतो ह्या कामाचा, शेतकऱ्याचीच मुलं सगळेजण असतील असं पण नाही. पण तरी देखील आपण ज्यावेळी ते काम करायला लागतो काही कारणास्तव आपल्याला पहिल्यांदा लोड हा जास्त वाटतो कामाचा. जसं जसं आपल्याला सवय लागते तसं तसं आपल्याला सुद्धा त्या जनावरांबद्दल एक प्रेम आपल्या मनात यावं लागतं, हळूहळू येत जातं. जर लॉंग टर्म हा बिझनेस ठेवला आणि स्ट्रॅटेजीज आपल्या चांगल्या ठेवल्या तर ह्याचा आउटपुट पण फार चांगला मिळेल. लॉंग टर्म करण्यासाठी कंटिन्युटी जास्त गरजेची आहे, कन्सिस्टन्सी जास्त गरजेची आहे. नक्कीच नक्कीच. फारजी, म्हणजे की सातत्य राहणं खूप महत्वाचं आहे या व्यवसायामध्ये, आणि लाईफ टाइम म्हणजे आयुष्यभरासाठी आपल्याला हा व्यवसाय करायचा ही मानसिकता आपल्या डोक्यामध्ये कायम असणं गरजेचं. बरोबर. या गोष्टी असतील तर आपल्याला नक्कीच हा व्यवसाय सफल केल्याशिवाय राहणार नाही. हो. आणि जो चढ उतार असतो आपला, तर तो चढ उतार पेलणं सांभाळणं हे पण आपली एक जबाबदारी असं समजून हा व्यवसाय करूयात. आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही ब्रीडिंगच्या संदर्भात, कालवड संगोपनाच्या संदर्भात, आणि आजच्या दूध धंद्याविषयीचं आपलं मत मांडलं. त्याबद्दल पाराजी तुमचं शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.